चार मंडळी फक्त 5 मिनिटांमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता आपण हे मोदक बनवत आहे. 11 दिवस गणपती बाप्पा आपल्याकडे असतात आणि अशा वेळेस जर हे मोदक पटकन बनवले तर नैवेद्यासाठी अगदी साधी सोपी रेसिपी नक्की बनवून बघा. गॅसवरती कढई ठेवले, कढईमध्ये 1 चमचा तूप घातलं आहे. तूप हलकंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 2 कप मी डेसिनेट कोकोनट पावडर घातलेले आहे. तुम्ही वाळलेलं खोबऱ्याचा किस देखील घालू शकता. तुपामध्ये छान परतून घ्यायचं. तुपामध्ये छान परतल्यानंतर हलकंसं आपलं हे भाजून घ्यायचं आणि रंग चेंज न करता बघा छान हलकंसं भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये कंडेन्स मिल्क घालायचं. यामुळे मोदक छान चविष्ट लागतात. तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर थोडं म्हशीचं दूध देखील वापरलं तरीसुद्धा चालेल, 1/2 कप. पण कंडेन्स मिल्क वापरलं तर छान चविष्ट असे मोदक तयार होतात. तर अशा प्रकारे छान याच्यामध्ये खोबरं परतून घ्यायचं. हे मिश्रण दाटसर झालं की गॅस बंद करायचा. अशा प्रकारचं मिश्रण आपल्याला या मोदकांसाठी लागतं. मिश्रण थंड झाल्यानंतर याच्यामध्ये 1/2 कप दूध घालायचं. इलायची पावडर 1/2 चमचा घालायची. चवीला छान मोदक लागतं त्यासाठी. या दुधामध्ये छान हे परतून घ्यायचं. अशा प्रकारे परतून घेतलं की एक जीव करून घ्यायचं. दूध पूर्ण आटेपर्यंत परत गॅस चालू करून घ्यायचा आणि गाठी झाल्यास तर मोडून घ्यायच्या. बघा अशा प्रकारे मिश्रण लगेच दाटसर तयार होतं. खोबरं छान शिजलं जातं आणि चवदेखील छान येते. दूध वापरल्यामुळे हे खोबरं छान शिजून तयार होतं. बघू शकता दाट देखील अगदी 2 मिनिटांमध्ये तयार होतं. अशा प्रकारचं दाट झालं की याचे 2 भाग आपण करणार आहे. आणि एका भागामध्ये अगदी चिमूटभर याच्यामध्ये कलर मी टाकलेला आहे ग्रीन. आणि तो छान आता हे मिक्स करून घ्यायचं. आपण कलरफुल मोदक केले तर नैवेद्यासाठी मुलांना देखील आवडतात आणि दिसायला देखील खूप छान दिसतं. अगदी 5 मिनिटांमध्ये हे मोदक तयार होतात. मस्त मिश्रणामध्ये हे कलर मिक्स केलेलं आहे. आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आपण हे मिश्रण. आणि आपण जे दुसरं मिश्रण ठेवलं होतं पांढऱ्या रंगाचं ते देखील घेणार आहे. तुम्ही पांढऱ्या रंगाचे देखील मोदक करू शकता. पण गौराई गणपती असेल तर हे मोदक जर बनवले तर दिसायला देखील छान दिसतात. गौराईंपुढे देखील तुम्ही ठेवू शकता. याच्यामध्ये फूड कलर टाकलेला आहे ऑरेंज. तो देखील छान मिक्स करून घ्यायचा. तुम्हाला हवा तो कलर तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. अगदी झटपट 5 मिनिटांमध्येच हे मोदकाचं सारण तयार होतं आणि बाकीच्या 5 मिनिटांमध्येच हे मोदक तयार होतात. म्हणजे फक्त 10 मिनिटांमध्ये मोदक तयार होतात. दोन्ही सारण एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे. छान दाबून घ्यायचं, थंड करून घ्यायचं. थंड झालं की ते मी मोदकाचं मोल्ड घेतलेलं आहे. तुम्ही मोल्ड स्टीलचा किंवा आता नवीन निघालेलं ते सुद्धा घेऊ शकता. पण अगदी ही साध्या सोप्या पद्धतीने हे मोदकाचं मोल्ड आहे. 10 रुपयाचंच फक्त आहे. याला थोडंसं आतमध्ये तूप लावून घ्यायचं. तुम्ही तेल देखील लावू शकता आणि याच्यामध्ये हे बंद करायचं तेल लावून आणि याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं. तर अशा प्रकारे इथे मी ऑरेंज भरून घेतलेला आहे. गोळी तयार करून घ्यायची आणि याच्यामध्ये घालून घ्यायची. चांगलं दाबून घ्यायचं. कढईलासुद्धा हे भरून घ्यायचं. आतमध्ये टोकापर्यंत सगळं मिश्रण भरून घ्यायचं. अशा प्रकारे दाटसर बघा अशा प्रकारे भरून घेतलं की याच्यामध्ये थोडंसं होल करायचं. याच्यामध्ये काजू बदामाचे काप केलेलं घालायचं. यामुळे खाताना जाता खायला तर चवदेखील छान लागते. वरून थोडंसं परत हे मिश्रण लावून दाबून हा मोदक हातावरती थोडा प्रेस करायचा. तर अशा प्रकारे प्रेस केलं की मस्त आतमध्ये हे सेट होतं आणि आकार देखील छान येतो. आता तुम्हाला हा मोदक काढून दाखवते. तर बघू शकता अगदी 10 मिनिटांमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त असे चविष्ट मोदक तयार झालेले आहेत. हलवाईच्या दुकानामध्ये पण अशा प्रकारचे मोदक विकायला असतात. ते देखील खूप महाग असतात सणासुदीच्या दिवसात. तर आपण अगदी घरामध्ये कमी साहित्यात हे मोदक तयार करून घेऊ शकतो. बघू शकता रंग देखील सुरेख आलेला आहे. अशा प्रकारचे आता मी ते ग्रीन कलरचं देखील मोदक करून घेणार आहे. हा ग्रीन कलरचा मोदक करून घेते तोपर्यंत तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे. तुम्हाला साची मराठी रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशा प्रकारे परत तूप लावून घेतलं आणि हे मिश्रण गोळा करून घ्यायचं आणि गोळा घालायचा याच्यामध्ये. असे छोटे छोटे गोळे करून घातलं की पटकन आपल्याला सोपं पडतं आणि छान असे मोदक देखील करता येतात. परत होल करून घेतलं, थोडंसं मिश्रण परत याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि काजू बदाम घालून पॅक करून घ्यायचा हा मोदक. तर अशा प्रकारे झटपट मस्त असे खोबऱ्याचे हे मोदक तयार झालेले आहेत. अगदी 10 मिनिटांमध्ये हे मोदक तयार होतात. बघू शकता ग्रीन देखील किती सुरेख आलेला आहे. तुम्हाला हवा त्या रंगाचे हे मोदक तुम्ही बनवू शकता. रंग नाही वापरला, व्हाईट कलरचे मोदक केले तरीसुद्धा नैवेद्यासाठी खूप छान दिसतात. घरातल्या मंडळी तर मोदक आवडतील पण आपल्या मंडपातला किंवा
सार्वजनिक गणपतामध्ये असेल आणि तिथे तुम्ही असा प्रकारचा प्रसाद बनवत असाल तर तो देखील खूप आवडेल, कारण झटपट तयार होतात, मस्त झटपटीत अगदी 10 मिनिटांमध्ये हे मोदक तयार झालेले आहेत. आय होप ही रेसिपी तुम्हाला 100% आवडेल. रेसिपी जरा जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघू शकता मस्त असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत. वरून थोडंसं खोबरं मी टाकलेलं आहे. अशा प्रकारे आपले हे मोदक इथे तयार झालेले आहे. रेसिपी आवडली तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा. धन्यवाद.